и Петра. Живого они там где-то. И где-то по одному попасть. सर्व आपल्या शेतकऱ्यांसाठी समाज बांधवांसाठी आमरण उपोषण करतात. खरं तर सरकारचा घटक म्हणून की माझ्यासाठी आणि सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. शुभमशी उपोषणाच्या आदल्या दिवशी माझा फोन झाला होता आणि मी उपोषणाला बसतोय. माझी राजू शेट्टी येणार आहे. तोपर्यंत तुम्हाला काय आमची बाजू मांडता येते ती विधानसभेत मांडा. परवाच्या दिवशी बजेटवरची चर्चा होती आणि त्याच्यामध्ये दुधाचा प्रश्न आणि फक्त तुम्ही हमीभावनं मांडता अनुदानाच्या स्वरूपात मांडला. सोयाबीन कांदा बाकीचे जे प्रश्न आहेत त्यांच्याबाबतही शेतकरी वाचला पाहिजे. पण आज हे शुभम तसा माझा खूप जवळचा मित्र, त्याला मी कधी त्याचा पक्ष विचारला नाही, त्यांनी मला कधी माझा पक्ष विचारला. संदीपही एक कार्यकर्ता एक मित्र आहे. आज जेव्हा शुभमचा हात थरथरतो किंवा त्याला बसता येत नाही, तर त्याच्यावरती काय घेतली हे जे दोघं जण, तरी सुद्धा आपल्या प्राणाची बाजी लावायला ते तयार आहे. आपल्यासाठी ते सांगता अजूनही चार दिवस आम्ही उपोषण करतो. आता जबाबदारी आमची आहे. उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे. विखे पाटील आणि मी एकत्र आहे. त्यांना तातडीनं सांगतो मी लक्षवेधी तर पुढच्या आठवड्यात होईल. तिथं धोरणात्मक निर्णय तो त्यांना घ्यावा लागणार. पण त्याआधी ह्या उपोषणकर्त्यांना भेटणं खरं तर पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्याचं काम. आता तुम्हाला सगळ्या मायबाप जनतेला हे माहीत पाहिजे की बऱ्याच मोठ्या नेत्यांना मी अंगावर घेतले. पाण्याच्या प्रश्नामुळं बऱ्याच जणांनी माझ्याशी वाकडे केले कारण मी गरीबाचं लेकर म्हणजे ते मला पटीत समजते. पण हे सगळं जुगारून मी काम करतोय आणि माझी काम करण्याची पद्धती एकच आहे. मला एक बाप आहे बाजा. मी दुसरं कोणाला बाप मानत. त्यामुळं मग शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आक्रमकपणे तिथं पोचून अकोल्यातलं आंदोलन चालू आहे. आमचे शेतकरी आंदोलनात दूध विकास दूध उत्पादक आंदोलनात असले दोघं जण आमरण उपोषण करता येईल बोल. सकाळी मला एका बहिणीचा फोन आला. मला वाटतं 7:30-8 वाजता तो फोन आला. तिनं थेट फोनवरती प्रश्न विचारला. मी फोन कधी कुणाचा टाळा. ती म्हणे तुम्ही दुधाबद्दलचा प्रश्न विचारणार आहे. म्हणजे काही आधी पण बोललोय आता परत प्रश्न. इथं आमच्या इथे शुभमाने जे म्हणे आंदोलनाला बसले उपोषण चाललंय त्यांची तब्येत खालावली आहे. तिला सांगितलं आज मी सभागृहातून अर्ध्यावर निघून मी त्यांच्या भेटीला येणार. तालिका अध्यक्ष असल्यामुळे एक दुःख वाढलं का तिथं अध्यक्षानंतर बसायला जर टाइम दिला तर त्यावेळेला वेळ द्यावा लागतो. पण आम्ही कुणालाही न सांगता निघणार. फोन चालू होते फोन उचललेच नाही. पीएला सांगितलं म्हटलं सापडायला लागलं तर सांगता येईल. आमच्या इथे आंदोलन चालू सकाळी आधी दादांच्या कानावर घातलं म्हटलं आमच्या इथले तरुण उपोषणाला बसतो. खर तर माझ्यासारख्याच समाधान काय आहे की जर लोक खुश असतील तर मी खुश आहे. जर जनता नाराज दुःखी तर मी दुःखी आहे. ही वस्तुस्थिती आहे. आज त्या दोन भावांचं
जे काही दुःख आहे ते मी घेऊन जाणार आहे, उद्या मी ते पाटलांशी बोलतो, मला जे काही बोलायचं ते हमीभाव द्या. धोरण बदला, उपोषण थांबत नाही, उपोषण उग्र होईल त्याची सगळी जाणीव देतो. आणि जी काही परिस्थिती निर्माण होईल त्याची तुम्हाला माझ्याकडनं पण माहिती दिली जाईल. देव करू आणि सरकार मात्र बुद्धी येऊन. कारण मगाशी जालिंदरजी वागतोवर म्हटले, दुधा या दुधानं त्यांना स्वतःला भोगावा लागेल, तरी जे चालणार किती. म्हणून काही झालं तरी शेतकरी किंवा अकष्टकरी केंद्रस्थानी ठेवून सरकारला निर्णय घ्यावा लागेल. आणि मी पुढच्या आठवड्यात लक्षवेधी तर होईल, लक्षवेधी होईल, सभागृहात चर्चा होईल, पण त्याआधी उद्याच्याला मी दुग्ध खास त्याच्यासाठी उद्या मी जिल्हा नियोजनच्या बैठकीला जातोय आणि तिथंच सांगतो की तुम्हाला या आंदोलनाला भेट द्यावा लागेल. नुसती भेट नाही तर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि तसंही मला वाटतं ते पर्वाच्या दिवशी येतात दाखवलेले आहेत. त्यामुळं दाखवलेले ते एवढं म्हणजे आंदोलकांना पुढचे पावलं उचललेच ते मला वाईट वाटत होत का. शेवटी आंदोलन कशासाठी तर सरकारला जागा